नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। नुसते नाव जरी घेतले तरी सरकण काटा अंगावर उभा राहतो ती शिवसेना, कारण यात स्वर्गीय माननीय प्रबोधनकार ठाकरे पासून तर विद्यमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्यापर्यंत ते सर्वसामान्य शिवसैनिकांशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्याग आहेच हे विसरून चालणार नाही। 19 जून 1966 रोजी जन्माला आलेली शिवसेना आज 55 वर्षाची झाली हे पाहताना पदाधिकाऱ्यांपासून ते सर्वसामान्य शिवसैनिकांपर्यंत आनंदाचे वातावरण आहे यात दुमत नाही। या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले बाळकडू 80% समाजकारण आणि 20% राजकारण या हेतूने आज कोपरगाव शहरात शिवसेनेच्या वतीने परिचारिका यांना कोविड योद्धा म्हणून मदतीचा एक हात म्हणून फूल नाही तर फुलाची पाकळी म्हणून घरगुती किराणा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच 55व्या वर्धापन दिनानिमित्त गावरान तुपाचे 55 किलोचे लाडू बनवून शिवसैनिकांना वाटण्यात आले। यावेळी राजाभाऊ जावरे, उत्तरनगर जिल्हा प्रमुख मुकुंदजी सिनगर, जिल्हा प्रमुख ग्राहक संरक्षण कक्ष शिवाजीराव ठाकरे, तालुका प्रमुख शहर प्रमुख कलविंदर सिंग, भरत मोरे एसटी कामगार सेना शहर प्रमुख, वाहतूक सेनेचे इरफान शेख, अमजद शेख, शहर संघटक बाळासाहेब सावंके, उपशहर प्रमुख विकास शर्मा, गगन हाडा आकाश कानडे, ग्राहक संरक्षण कक्षाचे रिकेश जाधव, विभाग प्रमुख राहुल हंसवाल व सतीश शिंगाणे यांनी आयोजित केला होता। छत्रपती शिवरायांना स्मरून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो। जमलेल्या माझ्या सगळ्या बहिणी आणि आमचे सन्माननीय व्यासपीठ, खऱ्या अर्थानं बहिणी म्हणण्याचं कारण एवढं, कारण अशा सेविका तुम्ही जे काम तुमचं कोरोना काळामध्ये झालं, शिवसेना प्रमुखांनी जी घरा मला शिवसैनिकांना शिकवून दिली, पहिलं प्राधान्य महिलांना, कारण जेव्हा जेव्हा मी शिवसेना प्रमुखांच्या सभेला दसरा मेळाव्याला जायचो महिलांची जास्त प्रमाणात गर्दी असायची, महिलांना पहिले बाहेर जाऊ द्या, चकराचकरी करू नका, महिलांना सुरक्षा द्या, महिलांसाठीच जागा, त्यांना बहिणी म्हणून त्यांचा आदर व्हावा करा, हे शिवसेना प्रमुखांची आम्हाला शिकवण। म्हणून आज आपल्या या शिवसेनेच्या अंगीकृत शाखा ग्राहक संरक्षण कक्ष यांनी तो निर्णय घेतला आणि आपल्याला या कोरोनाच्या काळामध्ये किरणाचं किट आपल्याला देण्याचा निर्णय घेतला आणि बरोबर आनंद झाला। आज शिवसेना 55 वर्षाची झाली। बरेच आता ताई तुम्हाला सगळ्या तुम्ही सोशल मीडियावर बघत असाल, तुम्हाला राजकारणाशी काही घेणं नाही, पण शिवसेना विरोध करणारे म्हणतात शिवसेना संपली, शिवसेना शिळी झाली। आताच तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असाल, तुमच्यासारख्याच आमच्या त्या बहीण वाघासारख्या जे विरोधक शिवसेना भवनावर दगड घेऊन आल्या होत्या त्यांना त्यांची जात आपल्या त्या बहिणींनी दाखवली, खरं त्या बहिणींना सुद्धा आज मी सॅल्यूट करतो। शिवसेना ही वाघासारखीच आहे, शिवसेना ही वाघासारखीच राहणार। आज शिवसेनेला 55 वर्ष झाले। शिवसेनेच्या 55 वर्षाच्या काळामध्ये सगळा इतिहास लेखा जो का आपण आता सोशल मीडियावर रोज बघतोच, आणि खऱ्या अर्थानं मी आता मागं 2 महिन्यापूर्वी डॉक्टर मुळे यांच्याकडे मी उपचार घेत होतो, मागं बसले त्या 2 ताई, त्यांनी खरोखर आमची खूप काळजी घेतली। माझ्या परिवारात मी, माझा मुलगा आणि माझी मंडळी आम्ही 3 जण कोरोना पॉझिटिव्ह होतो, एवढी काळजी घेतली सगळ्या बहिणीपेक्षा ह्या बहिणींनी खूप काळजी घेतली। म्हणून आज तुमचा आशा सेविका म्हणून तुमचा आज शिवसेनेच्या वतीनं सत्कार होतोय। खरं हा सत्कार खूप छोटा आहे तुमच्यासाठी, तुमचा सत्कार इतक्या मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे का त्याला शब्द सुद्धा राहिले नाही पाहिजे। खरं तुम्ही एवढं काम तुमचा समाजासाठी झालेलं आहे। मी आज या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी सगळ्या बहिणींना एक आश्वासित करू इच्छितो, ताईंनो तुम्हाला भविष्यामध्ये कुठली अडचण येऊ द्या, शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी शिवसैनिक तुमच्या पाठीमागे राहील, तुमच्या सोबत राहील, तुमच्या प्रत्येक अडचणीच्या काळात तो रामासारखा भावासारखा तुमच्यासाठी धावून येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।